आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. यवतमाळ येथे क्रिकेट सट्टा हरल्यानं पैशासाठी अपहरण केलं. अवघ्या 10 तासात पोलिसांनी अपहरण प्रकरणाचा छडा लावला आहे. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यानं शहरातील एका व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलाचं अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणातील अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी 10 तासात अटक केली. शुभम तोलवाणी असं त्याचं नाव असून त्याने त्याच्या 5 साथीदारांनी यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलगा हर्ष याचे गजबजलेल्या परिसरातून चाकूचा धाक टाकून दुचाकीवरून अपहरण केलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी हर्षच्या वडिलांना फोन करून एक व्हिडिओ तयार करून 50 लाखांची खंडणी मागितली. पप्पा इनको 50 लाख रुपये दो नहीं तो मुझे जान से मार डालेंगे. एक घंटे के अंदर जल्दी से जल्दी. घाबरून गेलेल्या नचवाणी परिवाराने पोलिसात धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पाऊल उचललं आणि पोलिसांनी 6 शोधपथके तयार करून हर्षचा शोध घेतला. आपका जो लड़का है हर्ष, आज सवेरे उसका अपहरण हो गया था. क्या सिचुएशन थी, कैसा आपको मालूम गिरा, कैसा कैसा ये दिन भर का घटनाक्रम था? मैं जब दुकान पे था 11 बजे फोन आया मेरे को 11:15 बजे कि आपके लड़के की गाड़ी है ना कोई चोरी हो गई है क्या? तो मैंने बोला हमारी गाड़ी तो कोई चोरी नहीं हुई है, मेरा लड़का ले गया था. तो मेरे को पता लगा, घर के पड़ोस से फोन आया तो मैंने बोला, फिर लड़के को फ़ोन किया करके अपने लड़के का शायद एक्सीडेंट हो गया, गाड़ी नाले में दिख रही है तो जाके देख ले. तो फिर इधर से मैं भी पूछता हूँ, मैं गया तो फिर वो नानवानी करके है, पंकज नानवानी, टॉप फार्मा मेडिकल वाले, तो गिरी साहब वहाँ पे थे. बोले आपके गाड़ी का नंबर हमने ट्रेस किया है तो रवीना नचवानी के नाम से गाड़ी है, 4951 नंबर गाड़ी का नंबर है. मतलब ठीक है, वो नंबर हमारा ही है. फिर गिरी साहब अगर और मैं हम इधर पुलिस स्टेशन में आए रिपोर्ट लिखाने, और फिर यहाँ के जो साहब है संदीप साहेब वगैरह ये सब हम ढूंढने निकल गए. आणि 24 तासांच्या आत या सर्व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यानं अपहरण करून हरलेले पैसे मिळवण्यासाठी आरोपी शुभम तोलवाणी आणि त्यांच्या 5 साथीदारांनी हर्षच्या अपहरणाचा कट रचला होता हे पोलीस तपासात उघड झालं आहे. शुभम तोलवाणी हे प्रायमरी अक्युज्ड आहे. त्यांनी प्लान बनाया, उनका एक दोस्त के साथ, नाम क्लॅरिफाय होना बाकी है, उनका दोस्त के साथ मिलके इनका ज़्यादा कर्ज हो गया करके, वो पैसे क्विक मनी बनाने का चक्कर में इन्होंने, इनका फादर बिजनेसमैन है करके ये लड़के को आइडेंटिफाई करके, और साथ में इन्होंने 5 लोग जमा करके उनके साथ मिलके ये अपहरण का प्लानिंग किए. और कई दिनों से पहले प्लानिंग करके रखे, मतलब अचानक आज सोच के किए, ऐसा नहीं, कई दिनों पहले प्लानिंग करके उन्होंने आज सुबह ये हर्ष जो क्लास से बाहर निकल रहा था तब उनको वहाँ से पिकअप किया है, और शहर के बाहर जंगल बाग में लेके जाकर वीडियो बना के परिवार को भेज कर ट्रांसफर कॉल किए हैं. पैसे दे दी देना है, अदरवाइज आपको लड़के को ये करेंगे वो करेंगे, वो कॉल्स मिली है. फैमिली ने पुलिस को अप्रोच करने के बाद अवधूतवाड़ी पुलिस स्टेशन का सेपरेट टीम्स मदद कर, उनका लीडरशिप है PSI संदीप मुंबई और उनका टीम अलग काम कर रही थी. क्राइम ब्रांच का पार्टीज ये सिरस्कर है, उनका API लांड के PSI मंगेश बोयर, PSI संतोष मुंबर. गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सेवा सदनमध्ये एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको कलर डॉपलर CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार, असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन.